कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून गेल्या चोवीस तासात ऐंशी नवे कोरोनाबाधित आढळून आले तर बत्तीस जण कोरोनामुक्त झाले या काळात सुदैवानं कुणाचाही मृत्यू झालेला नाही सध्या पाचशे चौदा रुग्णांवर उपचार सुरू आहेत आज रविवारी सायंकाळी पाच वाजता संपलेल्या चोवीस तासात एक हजार दोनशे सत्त्याण्णव स्वॅब चाचणी अहवाल प्राप्त झाले त्यापैकी एक हजार एकशे एक्क्याऐंशी अहवाल निगेटिव्ह आले तर चौतीस स्वॅब नाकारण्यात आले या कालावधीत नव्या ऐंशी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे यामध्ये कोल्हापूर शहरातील बेचाळीस करवीर तालुक्यातील पाच गडहिंग्लज तालुक्यातील चार हातकणंगले तालुक्यातील चार भुदरगड तालुक्यातील दोन चंदगड तालुक्यातील एक पन्हाळा तालुक्यातील एक राधानगरी तालुक्यातील दोन शाहूवडी तालुक्यातील एक शिरोळ तालुक्यातील एक सर्व नगरपालिका क्षेत्रातील मिळून बारा आणि अन्य जिल्ह्यातून आलेल्या पाच रुग्णांचा समावेश आहे या नव्या ऐंशी कोरोनाबाधितांसह जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकावन्न हजार दोनशे सत्त्याऐंशीवर पोहोचली आहे गेल्या चोवीस तासात बत्तीस रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय त्यामुळे डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची एकूण संख्या एकोणपन्नास हजार सतरा झाली आहे गेल्या चोवीस तासात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसून मृतांची संख्या एक हजार सातशे छप्पन्नवर पोहोचली आहे सध्या जिल्ह्यात पाचशे चौदा रुग्णांवर उपचार सुरू आहेत